नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। खेड तालुक्याच्या विविध गावांमध्ये आणि पालिकांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत चालली असून नवनवीन गावांमध्ये कोरोना रुग्ण पुन्हा एकदा मिळू लागले आहेत। रविवारी दिनांक 20 मार्च 2021 रोजी तब्बल 24 गावे आणि 3 पालिकांमध्ये 81 कोरोना रुग्ण मिळाले आहेत। खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा 12107 झाला आहे। यापैकी 11395 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। रविवारी दिवसभरात 89 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर सद्यस्थितीत 505 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत आणि खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा 207 इतका आहे। दिनांक 20 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये 44 रुग्ण, चाकणमध्ये 27 रुग्ण, आळंदीमध्ये 3 रुग्ण आणि राजगुरुनगरमध्ये 7 रुग्ण असे एकूण 81 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली आहे। खेड तालुक्यात रविवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे: कडूस या ठिकाणी 1, पिरदवाडी या ठिकाणी 1, कडाचीवाडी या ठिकाणी 1, खराबवाडी या ठिकाणी 6, कुरुळी या ठिकाणी 1, मेदनकरवाडी या ठिकाणी 2, नाणेकरवाडी या ठिकाणी 4, निगोजे या ठिकाणी 2, शिंदे या ठिकाणी 1, वासुली या ठिकाणी 1, येलवाडी या ठिकाणी 1, ढोरे भांबूरवाडी या ठिकाणी 1, होलेवाडी या ठिकाणी 3, कोहिनकरवाडी या ठिकाणी 2, रोहकल या ठिकाणी 1, सांडभोरवाडी या ठिकाणी 4, वरची भांबूरवाडी या ठिकाणी 2, वाकी बुद्रुक या ठिकाणी 3, बहुळ या ठिकाणी 1, भोसे या ठिकाणी 2, मरकळ या ठिकाणी 1, वाडा या ठिकाणी 1, गुळानी या ठिकाणी 1, खरपुडी बुद्रुक या ठिकाणी 1 असे ग्रामीण भागातील रुग्ण मिळाले आहेत। खेड प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार चाकणमध्ये आज 27 रुग्ण मिळाले आहेत, तर चाकण पालिका प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार आज 15 नवे रुग्ण मिळाल्याचं सांगितलं असून ते पुढील भागातील आहेत: भुजबळाळी या ठिकाणी 1, चक्रेश्वर रोड या ठिकाणी 2, आंबेठाण रोड या ठिकाणी 2, पानसरेमळा या ठिकाणी 4, वाघेवस्ती या ठिकाणी 1, शिक्रापूर रोड या ठिकाणी 1, एकतानगर या ठिकाणी 3 आणि राणूबाई मळा या ठिकाणी 1 असे चाकणमधील रुग्ण मिळाले आहेत। खेड तालुक्यातील कोरोना रुग्णांची श्रृंखला काही केल्या कमी होत नसल्यानं नागरिकांसह प्रशासनाच्या चिंतेमध्ये आता भर पडली आहे। ब्युरो रिपोर्ट, पुणे लाईव्ह न्यूज, खेड पुणे। निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता, याच बरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनल वरून। यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना। धन्यवाद।